हेलो फ्रेंड, वेलकम दोस्त। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सायक्लोपान सिरपबद्दल माहिती, जे आपण थंबनेलमध्ये बघितलं असेल। तर मित्रांनो, हा ब्रँड मार्केटमध्ये इंडिगो फार्मास्युटिकलचा आहे आणि हे सिरप सस्पेन्शन 30 ml अवेलेबल असतं आणि 60 rupees याची MRP आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये डायसायक्लोमाइन आहे आणि सिमेथेपॉन आहे। तर मित्रांनो, डायसायक्लोमाइन हे अँटीपाजमोडिक आहे आणि सिमेथेपॉन हे अँटीफोमिंग आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, इच 5 ml कंटेंट डायसायक्लोमाइन आपल्याला 10 mg भेटत असतं 5 ml डोसमध्ये। तर डोस किती घ्यायचा ते एज आणि बॉडी वेटनुसार कॅल्क्युलेट होतं, ठीक आहे। तर मित्रांनो, सिमेथेपॉन हे 40 mg मध्ये आपल्याला इच 5 ml मध्ये भेटत असते, प्रत्येक इच 5 ml डोसमध्ये, ठीक आहे। तर मित्रांनो, स्टोरेज याचं 30 degree Celsius मध्ये आपल्याला ठेवायचं आहे। तर मित्रांनो, आपण बघू की हे सिरप डॉक्टर लहान मुलांना का देतात आणि केव्हा देतात। तर मित्रांनो, जेव्हा केव्हा लहान बाळ रडतं तर त्याचं मुख्य कारण हेच असतं की बाळाच्या पोटामध्ये दुखत असतं। मॅक्झिमम चान्स हाच असतो की बाळाला पोटाच्या रिलेटेड प्रॉब्लेम असेल तरच बाळ रडत असते। तर मित्रांनो, हे सिरप आपण 1 वर्षाच्या वरती आणि 6 वर्षाच्या खाली आपण हे सिरप देत असतो आणि जन्मापासून ते 1 वर्षापर्यंत हे आपण बाळाला ड्रॉप असतो तो ड्रॉप देत असतो आणि 6 ते 7 वर्षाच्या नंतर आपण मार्केटमध्ये टॅबलेट आहे TRD वगैरे असं करून डोस देऊ शकतो देत असतो, ठीक आहे। तर मित्रांनो, हे डॉक्टर केव्हा देतात आणि का देतात? तर बाळाच्या पोटामध्ये गॅस जर झालेला असेल त्यामुळे जर पोट दुखत असेल तर हे सिरप त्याच्यामध्ये सिमेथेपॉन आहे ते गॅस ॲबझॉर्ब करत काम करते, त्याच्यामुळे डॉक्टर सायक्लोपान सिरप देतात। तसेच बाळाला काही पोटामध्ये इन्फेक्शन झालेलं असेल किंवा इरिटेशन कॉज झालेलं असेल तेव्हासुद्धा डॉक्टर या सिरपचा यूज करत असतात, किंवा इनडायजेशनचा प्रॉब्लेम असेल, पचत नसेल त्यामुळे पोटामध्ये अन्न टोचल्यासारखं वाटत असेल, बाळ रडत असेल तर तेव्हासुद्धा ह्या सिरपचा वापर होतो। तसेच मसल्स क्रॅम्प झालेले असतील तरीसुद्धा या सिरपचा यूज होतो। थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे पोटाशी रिलेटेड कुठलाही प्रकारचा पेन असेल तर हे सिरप यूज होतो। तर मित्रांनो, इथे साईड इफेक्ट जास्त काही रिअर नाही आहेत, पण हे लहान मुलांसाठी आहे आणि त्याचा डोस हा बॉडी वेट आणि एज याच्यावर कॅल्क्युलेट होतो, त्यामुळे हे फिजिशियन आपल्याला हा डोस काढून देत असतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण हे सिरप घेऊ नका। पण हे सिरप आपल्याला सर्वच मेडिकल स्टोअरवरती मिळून जाईल। तर मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे आपण औषधे घेत असू हे कंटेन आपल्याला तेव्हाच मिळतात जेव्हा आपण याला घेण्याच्या वेळेस पूर्ण चेक करून घेतो, कारण काय होतं जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतात ते बुडाला बसतात आणि त्याच्यामुळे आपण डायरेक्ट घेतो आणि बाळाला देतो, त्यामुळे वेल चेक करून घ्यायचं आहे तेव्हाच बाळाला द्यायचं आहे। तर मित्रांनो, एक जास्त काही रिअर नाही आहे, ओमिटिंग किंवा न्यूसिया किंवा लॉस ऑफ ॲपेटाईट हे असे नॉर्मल जे साईड इफेक्ट आहेत, ठीक आहे। मित्रांनो, हे मार्केटमध्ये सर्वच ठिकाणी अवेलेबल आहेत। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।